हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना। तर काका मस्त पैकी असे तयारी चालली, तर कशा कशाची अपूर्वाने काम घेतलंय चपात्याचा हातात, तुम्हाला दाखवते अपूर्वाने केलेल्या चपात्या कशा आहेत। ती भेंडी मी निवांत बसली या, आज पुरी म्हणजे आज नाही पुरी असल्यावर मग पुन्हा पाहिला टेन्शन नसतं जास्त तुमच्या। काका मस्त पैकी मस्त पैकी चाललंय। तर हे का कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय चाललंय बघा भाऊ बहिणींना। अपूर्वाने केलेल्या चपात्या पण दाखव की मी तुम्हाला अपूर्वा चपात्या लय भारी करायला लागली बर का। आता तिथ वय 38 39 40 चार रन झिरो चार रन झिरो शिवण्याचा चाललाय अभ्यास। मस्त पैकी आणि अपूर्व आता मला चिवडा करायचा होता, लेट झालं होतं माझं का म्हणून तर प्रॉब्लेम होता मला त्याच्यामुळे लेट झालं होतं। आणि ही महाराष्ट्राचं लाडकं दाजी। नमस्कार नमस्कार। काय झालं गारसली लागते मरणाचं म्हणून मग ती महाराष्ट्राचं लाडकं दाजी बाहेरच बसलं होतं बाहेरच बसत तिकडं सरा म्हणलं आता चाललं यांचं स्वयंपाक पाणी मग आपण काय म्हणलं इथं आपलं बाहेरच बसू म्हणून तिथं आजच एवढं काय म्हणाव घेतलं बाहेर जाऊन बसायचं आहे पण बसलं जरा निवांत मस्त पैकी बाहेर। तर त्यांनी कसं आहे जादूचा लिहाज पण पहिनून घेतलाय। जादू 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 गार लागतंय गार म्हणून थंडीचा तुम्हाला तर माहिती सगळ्या भाऊ बहिणीला थंडी किती सुटली आता पाऊस भरपूर झाल्यामुळे थंडी जास्त आहे ना मग आता जादूचाच गारावं लागेल ना गार लागतंय म्हणलं आहे का नाही। तर मी माझं आहे ना काका खोबरं ही केलं पण आता कडेपत्त्या वाचून माझा चिवडा अजून बी राहणार आहे। तर उद्याच्या मी जाऊ ज्या वेळेस आता उद्या तुमची पुनमताई कुठं जाणार आहे तुम्हाला नक्कीच दाखवन कुठं जाणार आहे ती। तर उद्या आपण जाणार आहे बाहेर अपूर्वा चपाटी एकच नंबर करते भाऊ बहिणीनं तुम्हाला लगेच दाखवते मी थांबा। अपूर्वा नादच नाही करायची अशा चपात्या करायला लागली बाबा नाव ठेवून अपूर्वाला चपात्या स्वयंपाक लय भारी जमायला लागला बर का। मला वाटलं नाही कधी तुम्ही कसं मला माझी काय भाऊ बहीण मला नाव ठेवून मी पण कशी काय म्हणतात खिरावर खेळायला लागली तसंच अपूर्वाचं काम झालंय। नाव ठेवून एकदम बाहेर अशी अपूर्वा स्वयंपाक करायला लागली नादच नाही करायचा असा। तर मी दाखवते अपूर्वाने केलेल्या चपात्या तुम्हाला कशा काय आहेत भाऊ बहिणीनं। तर चला मग बघू अपूर्वाने केलेल्या चपात्या काही अपूर्वानं चपाती केली कशी केली बघा। नादच नाही करायचा अशा चपात्या करायला लागली अपूर्वा पण आता। तर तिची चपाती करायची ट्राय दाखवते तुम्हाला मी कशी काय आहे। आणि मस्त पैकी भेंडी करायची आता भेंडी काय मिरची ही काढून ठेवलंय आता ती मी काढलं होतं ह्याला काय म्हणतात त्याला चिवड्याला पण चिवडा कॅन्सल चिवडा गेला उद्या। तर लड्डू ही केलेलंच आहे तर पण त्याला कुणी खाई ना पण लड्डूला ह्याला दाखवते तुम्हाला लड्डू बी कसं काय आहे तर ती। तर मला मेथीची भाजी पण निसायची आता एवढं लड्डू राहिले तर या असं लड्डू बनवलं होतं एकदम बाहरे पैकी पिवळा आहे तर बरं का पण ती पांढरा दिसते तर संध्याकाळचं ते लाईटीमुळं एकदम बाहरे असा लाडू झाला होता तुम्हाला दाखवती हो का लाडू कसा आहे एकदम छान असा केला होता शेव पाडून। तर एवढं राहिलेत लाडू आता अजून दुसरं पण काय नुसता चिवडा राहिला होता करायचा मस्त पैकी जेवण हिच करायचंय अजून बघा अपूर्वाने किवडी चपाती केली बघा मामा
माझ्या एवढी केली का नाही मी करते तेवढी बघा आका पळपुट गज भरला तर असं ट्रेनिंग द्यावं लागतं पुरींला अडाणी नाही राहिल्या पाहिजेत कुठल्या गोष्टीत बघते की फुकते का तर ह्याच्यावर मला बरेच भाऊ बहीण म्हणते आई ती खाणारी पुरींला स्वयंपाक करायला होती अस तस तर चला तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा ते मला माहित आहे मी कशामुळे स्वयंपाक करायला होती पुरींला कशामुळे नाही ती तर चपाती अपूर्वाची एकदम मस्त अशी चपाती करती तर पियाचं काय चाललंय पिलू आता पिलू भाऊ बहिणीनं दोनच दिवस इथं हाय म्हणजे आता आजचा दिवस तर गेला उद्याचा दिवस आणि परवा दिसचा दिवस होय पिया आता करमल का तिकडं नाही करमायचं पण आता करून घ्यावं लागेल हा नाही करमायचं पण आता करून घ्यावं लागेल तिथं करमून घ्यावं लागेल अग बरं आहे तिकडे उलट काम फिम करावं लागत नाही कामाचं उलट काम नाही म्हणूनच तिथं करमत नाही असं आहे काय ना अभ्यास फिभ्यास करायचा तर पियासाठी मी पुस्तक आणलंय भाऊ बहिणीनं एक मस्त पैकी असं तिला मिळालेल्या वेळात वाचायला तर ती पुस्तक मी दाखवणार आहे तुम्हाला पुस्तक कोणचं आहे पिया आण गपातीतली हवा गेली जाऊन दे ती माझ्या वाणी छाया तर का मस्त पैकी अशी चपाती अपूर्वा करती एकदम छान पिया पुस्तक आण तर पुस्तक कोणचं आहे बाबा बहिणीनं दाखवते तुम्हाला तिला सांगितलंय जे तुला जसा वेळ मिळेल ना मिळालेल्या वेळात मस्त पैकी असं शिवण्याचा अभ्यास चाललाय बघू शिवण्या तर काही पुस्तक आणलेलं आहे मी महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फाडलं का काय का काढलं ही वरच काय माहित घेतलेलं हातात तर ही मस्त पैकी असं पुस्तक मी आणलेलं आहे बरं का भाऊ बहिणींनो त्या दिवशी आपण म्हणजे काल गेलतो ना तालुक्याच्या गावाला तेव्हा मी ही पुस्तक आणलेलं आहे पियासाठी आणि तिला सांगितलंय की मिळालेल्या वेळात ही पुस्तक वाच ह्याच्यातून तुला शिक्षणाचा अनुभव येईल म्हणजे कसं शिक्षण घ्यायचं कशा परिस्थितीतून शिकायचं ह्याचा अनुभव येईल तुला तर बघू आता पिया शाळेत गेल्यानंतर तिथं हो का एकदम भारी असं पुस्तक आहे तर एकदम भारी असं पुस्तक आणलेलं आहे मी पियासाठी तर तुम्हाला कसं वाटतंय भाऊ बहिणीनं पुस्तक आपलं ज्ञान घ्यायचं असलं तर अशी पुस्तकं वाचायची असं पियाला सांगितलंय मी आणि पियाला पुस्तक एकदम आवडलेलं आहे आणि एकदम भारी ती म्हणली मम्मी मी वाचन करीन पुस्तकाचं अभ्यासातून ज्या वेळेस वेळ मिळेल ना मला म्हणजे आता अभ्यास शाळेचा पण अभ्यास असतो ना मिळालेल्या वेळात असं सुट्टी दिवशी वाचत जाईन तर खडतर प्रवासातून कसं शिक्षण पूर्ण करायचं ही लेकरांना पण त्याचा अनुभव आला पाहिजे आजकालच्या लेकरांना होय पिया पुस्तक कसं आहे आवडलं ना तर वाचन करायचं तिथं गेल्या वाळा अपूर्वाला पण असं पुस्तक अजून एक आणावं लागेल मला तर हा का
म्हणजे प्रत्येक शिक्षण कसं घ्यायचं अशी पुस्तकं वाचल्यावर म्हणजे कळतं. जेवण चाललंय तुमच्या दाजीचं. दाजी रुष्ट आहे तर तुमचं दाजी माझ्या, त्याच्यामुळं मला काय भाकर खायला बी बोलवा ना, तर काहीच होय ना. तस आहे बघ, तस बी आहे का काय बर. ओके, काहीच अडचण नाही. काय झालं चालू करत गेलो, वेळच नाही मला. म्हणलं सर निघाल वडापाव तरी खा, त्याचा वेळ गर पडेल तसाच निघालो पळालो. मेथीची भाजी चालली, निसायचं माझं काम. शिवन्या जेवली, शिवन्याला बी लागली होती भूक, तिचं झालं जेवण. आता राहिलंय कोण? पिया, मी आणि अपूर्वा. माझी शिवन्या, माझी शिवन्या. बघू दादे, ए दादू, हा दादू, दादूला काय काय आवडतं आमच्या? मसाले भात, भेंडी आणि शेपाची भाजी. बघू वर करून तोंड सांग. मसाले भात आणि भेंडी शेपाची भाजी एवढंच आवडतं. आणि तू आता काय खाल्लं? भेंडी. किती खाल्ली? थोडी खाल्ली. अजून शिल्लक ठेवली का भूक? हा का म्हण? पप्पाने घेतली ती. पप्पाने घेतली आता नको. का नको? पोट भरलं. चिमणीवाने एवढं एवढंच पोट, एवढं एवढं जीनच टाकून हिंडतय बघा. चिंगुटलं मग काय करू? बुटन तीन घालून उद्यात लय नटायचं म्हणतो या. उद्या बुट घालणार नाही. अयो तर काय चाललंय जेवण? जेवण भेंडी चपाती शिवण्या जेवढी. आमच्या सारख्या गरीबाला बी जेवाय बोलवाव, जेवाय बसल्याव. तुम्हाला भूक लागला तुम्ही जेवता बरोबर. तुला भूक लागलं दिवशी येईन तू. नवऱ्याचा फर्ज नसतो का बायकोला जेवाय बोलवायचं? बायकोचाच फर्ज असतो का नवऱ्याला जेवाय घालायचं? होय. आता मग मी आय म्हणलं खा, तरच खाणार आहे का तू? खाणारच नाही मग उपाशी जाणार आहे का? बर. जीव की आम्ही बी? आम्ही बी तुम्हाला न टाकू सांगता जीव. मी तुम्हाला कधी म्हणलंच नाही की मला ठेवून तुम्ही जाव. मला ठेवून जाव मला घेऊन. पहिल्यापासून असं सांगणं असत ती भूक लागली की जेवायचं. आहे ना, आहे ना. मी माझं किती थोडं झालं तर माझं एवढं झालंय सुरू. बर चालत. लय सोडलीला का शिवण्याने भाजी? हे काय लय आहे अजून भाजी? लय महाग भाजी पण खाऊ वाटली होती जीवाला. हा आता तीन जुड्याची एवढी निघाली तर काय करायचं आता सांगा. लयंदी झालं खाल्लेली भाजी. आज एकादस भजन चाललंय आपल्या घरी बी. बऱ्या दिवस झालं भजन ठेवलेलं, त्याच्यावर काय परत ठेवलंच नाही भजन. केवढूशी आहे ही भाजी पण इतकी महाग.
तुमच्या इकडे केवड्याला भाव बहिणीनं जोडी मेथीच्या भाजीची माझे माहेर पंढरी ती दरवाजा उघडा असल्यावर गारच लागत बर भेंडी अशी केलेली भाव बहिणीनं आणि चपाती चला जेवायला सगळ्यांनी मस्त असं आहे जेवण अपूर्वा जीवती ती आपण जीवती तिथ तर सगळ्यांनी जेवाया भाऊ बहिणीनं मस्त पैकी असं जेवण करायचं आता का भेंडी भेंडी एक नंबर अशी भेंडी बनवली भेंडी चपाती आणि भेंडी तर हका चपात्या कशा एकदम बारीक केले ते पुरींनी तर सगळ्यांनी जेवायला या छान अस जेवण आहे भाजी नुसती शिवण्या एक चपाती द्या तिथंच दे ठेवायचे ना ती आत कुठे